हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. मंडळी, आज आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असलो तरी सुद्धा प्रत्येकाला आपली स्वतःची बाग असावी अशी इच्छा असते. अधिक नसली तरी किमान फुलझाडे तरी आपल्या बाल्कनीमध्ये असतातच. यामध्ये फुलझाडे असतात, काही इनडोअर प्लांट्स असतात, असे लावून आपण आपली हाऊस पूर्ण करत असतो. आपण नर्सरीमधून असो किंवा कटिंग्स थ्रू किंवा सीड्स थ्रू लावलेल्या रोपांना खत पाणी घालून वाढवलेले असते. त्यांच्यावर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खूप काही काळजी घेत असतो. पण काही कामानिमित्त किंवा बाहेरगावी फिरायला जाताना किंवा काही सणानिमित्त आपल्याला जर बाहेरगावी जावं लागत असेल तर या झाडांचं आणि कुंड्यांचं करायचं काय, असा प्रश्न हा आपल्याला नेहमी पडत असतो. शेजाऱ्यांकडे कुंड्या ठेवणं किंवा मित्रपरिवाराला पाणी देण्याचे सांगून जाणं, पण सणवाराला देखील ती लोक जर गावी जात असतील तर मग अशा वेळेस एवढ्या डझन किंवा दीड डझन कुंड्यांचं करायचं काय. परत येतो तोवर यातील निम्म्याहून अधिक झाडं तर खराब झालेली असतील. जर झाडांना 10 ते 15 दिवस पाणी नसेल तर यातील बाकी झाडं तर शिल्लकच राहणार नाही. त्यानंतर थोडा रिसर्च केल्यानंतर पाण्याच्या बाटलीला होल करून कुंडीत ठेवून पाहिले. आयडिया तशी चांगली होती, पण त्यातील काही बाटल्या ह्या लवकर रिकाम्या होत होत्या तर काही बॉटल्स ह्या रिकाम्याच होत नव्हत्या, कारण की त्यामध्ये एअर बबल असल्याने स्टक होत होते किंवा हवेने जर बाटली कुंडीत तिरकत झाली तरी देखील पाणी स्टक होत होते. त्यानंतर पुन्हा थोडी आयडिया करण्याचं मी या ठिकाणी ठरविलं. यासाठी मी या एका प्रयोगाला सुरुवात केली. यात मी कॉटनच्या कपड्याच्या नॉड्स किंवा सुती दोऱ्या किंवा सुतळी किंवा जी जूट असतं अशा 4 ते 5 प्रकारच्या वेगवेगळ्या दोऱ्या मी या ठिकाणी वापरल्या, कारण की जेणेकरून मलाही लक्षात येईल की कुठल्या कॉटन थ्रू किंवा कुठल्या फॅब्रिक्सने चांगल्या प्रकारे पाणी हे फ्लो होऊ शकतं आणि दीर्घकाळापर्यंत पाणी हे रोपांना देखील मिळू शकतं. जर आपण वेगवेगळ्या कपड्याच्या दोऱ्या वापरल्या तर त्याने आपल्याला एक गोष्ट देखील लक्षात येते की कुठल्या प्रकारच्या कपड्याने पाणी हे व्यवस्थित प्रकारे पास होतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे टायमिंग. आपल्याला अगदी फास्ट किंवा अगदी स्लो असा पाण्याचा फ्लो देखील नव्हता हवा. फास्ट फ्लो असला तर लवकर पाणी टँक हा रिकामा होईल, आणि स्लो जर असला तर पुन्हा मुळांपर्यंत पाणी न पोचताच माती ही वरच्यावर सुकून जाईल. त्यामुळे या प्रयोगासाठी मी जेवढ्या कुंड्या होत्या तेवढ्या या ठिकाणी मी जूट किंवा कॉटनच्या नॉड घेतलेल्या होत्या. यासाठी तुम्ही देखील कॉटनच्या नॉड घेऊ शकतात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी 10 लिटरच्या पाण्याचा बिस्लरीचा कॅन घेतलेला होता. या जागी तुम्ही बकेटचा देखील वापर करू शकतात. जो मी या ठिकाणी पाण्याचा कॅन घेतलेला होता त्याला वरून हाफ कट करून घेतलेला होता, जेणेकरून आपण जे सुतळीचे किंवा इतर कपड्याचे एक टोक यातून बाहेर काढून आपण कुंडीपर्यंत व्यवस्थित प्रकारे पोहोचू शकू. त्यानंतर या ठिकाणी मी एका साईडला जेवढ्या कुंड्या होत्या तेवढे दगड घेऊन घेतलेले होते. सुतळीचे किंवा एखाद्या वेगळ्या दोरीचे एक टोक मी या दगडाला बांधलेले होते आणि एक टोक कुंडीकडे वळवलेले होते. हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुली होण्यासाठी हा कॅन मी एका चेअरवर ठेवलेला होता आणि कुंड्या ह्या खाली ठेवलेल्या होत्या, जेणेकरून पाण्याची पातळी ही कमी झाली तरी देखील पाणी कपड्याबरोबर खाली येण्यास कुठलीही अडचण येणार नाही. सो या ठिकाणी मी अशा प्रकारे छोट्या चेअरचा वापर केलेला होता. या जागी तुम्ही छोटा टेबल असो किंवा कुठल्याही साहित्याचा वापर करून जेही ज्या गोष्टीतून पाण्याचा फ्लो होणार आहे ती गोष्ट मात्र कुंड्यांच्या वर असायला हवी. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी पाण्याचा कॅन हा पाण्याने पूर्णपणे भरून घेतलेला होता. त्यानंतर प्रत्येक दोरी ही हळूहळू प्रत्येक कुंडीमध्ये एक एक करून सोडलेली होती. मी दोरी कुठल्याही प्रकारची ओली केलेली नव्हती. मलाही बघायचं होतं की किती वेळामध्ये पाणी येण्यास सुरुवात होत असते. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी प्रत्येक ज्या दोरीचा धागा होता तो देखील वेगळ्या कपड्याचा होता आणि अशा प्रकारे कॅनमध्ये दगड बांधून एक आत टाकलेला दोरीचा एक भाग होता आणि जे दोरीचे दुसरे टोक होते ते अशा प्रकारे प्रत्येक कुंडीमध्ये मी सोडून घेतलेले होते.
आता आपण पाहूया की या ठिकाणी मी जे वेगवेगळ्या फॅब्रिक्सचे नॉड्स तयार करून घेतलेल्या होत्या किंवा वेगवेगळ्या फॅब्रिक्सच्या ज्या नॉड होत्या त्यातील कुठल्या फॅब्रिक्समध्ये सर्वात आधी पाणी सप्लाय होत आहे. या ठिकाणी मी कुठलीही नॉड किंवा कुठलाही जो कपडा होता तो ऑलरेडी ओला केलेला नव्हता, तो पूर्णपणे कोरडा होता आणि त्यातून जो एक कॉटनची नॉड होती ती आधी सर्वात ओली झाली आणि त्यातून पाणी देखील यायला सुरुवात झालेली होती. पण जे पाणी सप्लाय होण्याची जी प्रोसेस होती ती थोडी स्लोली होती. त्या जागी सुतळीमधून पाणी यायला थोडं डिले झाला, पण मात्र जे पाण्याची जी लेवल होती ती खूप छान प्रकारे होत होती किंवा पाणी जे होतं ते व्यवस्थित प्रकारे पास होत होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर आपण व्यवस्थित त्यांना एक म्हणजे लेवल दिली नाही ना तर मध्येच पाणी हे अशा प्रकारे थेंब थेंब गळत असतं, म्हणजे ते पूर्णपणे कुंडीत न पोचता मध्येच ते ड्रॉप करत असतं. सो आपल्या ज्या ह्या नॉड्स असतात किंवा हे जे धागे असतात ना त्यांना एक व्यवस्थित प्रकारची लेवल द्यायची जेणेकरून व्यवस्थित प्रकारे हे पाणी कुंडीत पोहोचू शकेल. तुम्ही बघू शकतात की आता जवळपास 3 ते 4 ज्या नॉड्स होत्या त्यांच्या थ्रू हे पाणी सप्लाय व्हायला सुरुवात झालेली होती. आता जाणून घेऊया की हा एक्सपेरिमेंट करताना कुठल्या महत्त्वाच्या टिप्स आहेत ते आपण लक्षात ठेवायला हव्यात. शक्यतोवर सुती कपडा किंवा सुतळीचा वापर करा. मला तरी या सर्वांपैकी सुतळ ही बेस्ट वाटली. सुतळीने पाणीचे जे डिरेक्शन होते म्हणजे एकाच फ्लोने ते व्यवस्थित होत होते, तसंच मीडियम लेवलने ते सप्लाय होत होते आणि पाण्याचा जो फ्लो होता तो हा कुठेही स्टक देखील होत नव्हता. पाण्याचा फ्लो हा व्यवस्थित असल्याने संपूर्ण कुंडीतील माती ही ओली होत होती. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या कपड्याच्या नॉड ज्या होत्या त्यातून पाणी फ्लो होत होते पण खूप स्लो होत होते, मध्येच पाणी देखील बंद देखील होत होते. आपण घेतलेले जे जूट रोप किंवा सुतळीचा धागा होता त्यातील एक टोक मी कुंडीतील मातीत तर दुसरे टोक पाण्याने भरलेल्या कॅन किंवा बादलीमध्ये, तुम्ही जर बादली वापरत असणार तर बादलीच्या तळाला बुडलेले असावे एवढी मात्र नक्कीच काळजी घ्या. त्यानंतर सुतळीच्या किंवा कपड्याचे टोक पाण्याने भरलेल्या बादलीत तळाला बुडेल इतके तरी असायलाच हवे, अन्यथा जर पाण्याची पातळी कमी झाली तर प्रयोग हा सक्सेसफुली होणार नाही. त्यातली महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे लागणारे पाणी हे कुंड्यांचा आकार व संख्या यावर अवलंबून आहे. या ठिकाणी मी 6 कुंड्यांसाठी 8 ते 9 लिटर पाणी हे 8 दिवस पुरते. याच प्रयोगाला कॅपिलरी ॲक्शन म्हणजेच अरुंद जागेत पाण्याची गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर चढण्याच्या क्रियेने ते वर चढते अथवा खाली उतरते याच तत्वाचा या ठिकाणी वापर केलेला होता आणि त्यानेच आपण झाडांना पाणी देण्याचा म्हणजे त्या तत्वाने आपण झाडांना पाणी देखील देऊन घेत होतो. जर तुम्ही कॅनच्या जागी बादली वापरत असाल तर डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तुम्ही हलक्या ॲल्युमिनियम फॉईल किंवा एखादा प्लास्टिक रॅप नक्कीच बादलीवर करावी. बादलीऐवजी जर तुम्ही बिस्लरीचा टँक 5, 10, 15 लिटरचा कॅनचा वापर करा. त्याच्या नॅरो टॉप माउंटने त्यामध्ये आपण सुतळी किंवा कपडा एक बाहेर काढू शकतो, त्याने पाण्याचे बाष्पीभवन देखील टाळले जाऊ शकते आणि डासांचा देखील प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाची अजून गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर पसरट टप असेल तर या टबमध्ये पाणी घालून कुंड्या तुम्ही या टबमध्ये ठेवाव्यात. यामुळे देखील झाडांमधील ओलावा हा टिकून राहत असतो. फक्त टबमधील पाण्यात डासांनी अंडी देऊ नये यासाठी तुम्ही 1 कप पाणी घेऊन त्यात 3% हायड्रोजन पेरॉक्साईड आणि 3 थेंब भांडी घासण्याचे लिक्विड घालून हे चांगलं मिक्स करून ते टबच्या पाण्यात आणि झाडांवर हे सोल्युशन स्प्रे करून घ्यावं. आता बघा या ठिकाणी या एक्सपेरिमेंटला आज मी 11 वाजेला सुरुवात केलेली होती आणि अगदी स्लो प्रोसेसने यातून 6 कुंड्यांना व्यवस्थित प्रकारे पाणी हे दिले जात होते. पाणी देण्यामध्ये कुठलीही प्रकारची अडचण नव्हती, फक्त कुठल्या धाग्याने फास्ट पाणी कुठल्या झाडाला मिळत होतं तर कुठल्या झाडांना स्लोली प्रोसेसने पाणी मिळत होतं आणि काही जे नॉट्स होते मध्येच ते स्टक देखील होत होते. सो जवळपास मी हे जे एक्सपेरिमेंट होता हा 3 दिवस ॲज इट इज ठेवला जेणेकरून मला देखील लक्षात ठेव म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं
ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे एक गोष्ट लक्षात आली की 6 कुंड्यांसाठी 8 ते 9 लिटर पाणी हे 8 दिवस आरामात पुरते. सो आपले हे जे झाडं आहेत तर 8 ते 9 दिवस व्यवस्थित प्रकारे सस्टेन करू शकतात. जर तुम्ही 3 कुंड्यांसाठी 1 टँक यूज केला तर जवळपास ते पुन्हा 15 दिवस व्यवस्थित प्रकारे सस्टेन करू शकता. सो गाईज, मी तुमच्यासोबत रात्रीचा पुन्हा मधल्या वेळेचा आणि सकाळचा व्ह्यू देखील मध्ये मध्ये शेअर केलेला होता आणि त्यावेळेस तुम्हाला पाण्याची देखील पातळी दाखवलेली होती. आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गावाला जात असतो सो गावाला जायच्या आधी कुंड्यांना भरपूर पाणी द्यावं जेणे माती ही ओली राहील आणि आपला हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याने देखील मातीतील ओलावा टिकून राहील. ज्या झाडांना नियमित पाण्याची गरज आहे काही दिवस जर पाणी दिलं गेलं नाही तर अशी झाडं सुकतात. सो अशा झाडांना पाण्याची सलाईन नक्कीच लावावी. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की माती ही ओली झालेली आहे म्हणजे मुळांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. मी प्रत्येक कुंडीतील माती अशा प्रकारे तुम्हाला उकरून दाखवत होती की आतपर्यंत पाणी हे आपलं पोहोचलेलं होतं आणि हा जो एक्सपेरिमेंट होता हा आपला सक्सेसफुली झालेला होता. तर आरामात तुम्ही 8 ते 10 किंवा 15 दिवसांसाठी जर गावी जाणार असाल तर नक्कीच अशा प्रकारचा प्रयोग नक्कीच करा आणि निश्चिंतपणे तुम्ही गावाला जाऊ शकता. सो गाईज, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक करा. आय होप आजची दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर तुम्हीच व्हिडिओला 1 लाईक करा आणि तुमचे जे गार्डन प्रेमी मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक असतील त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. काहीही या व्हिडिओ रिगार्डिंग क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट करून मला सांगा, तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर दी सिम्पल वर्ड या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे, त्यासोबत नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका. त्यासमोरच ऑलच्या बटनला देखील नक्कीच प्रेस करा जेणेकरून जेही माझे गार्डनिंग रिलेटेडचे मराठीमधून जेही व्हिडिओ येतील त्यातील तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यामुळे सबस्क्रिप्शन नक्कीच करा कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिलेटेडचे मराठीतील व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील नक्कीच आनंद घ्या. चला तर मग भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय.